शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी भेट देऊन आढावा बैठक घेतली यावेळी ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रशासनाकडून गाव सात दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले गावात तातडीने कोविड सेंटर चालू करून बाधितांना उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात बाधितांना इतरांच्या संपर्कात येऊ देऊ नका या सूचना व नियम न पाळणाऱ्या नागरिक व आस्थापनांवर कडक कारवाई करा तालुक्यातील चाचण्यांचे प्रमाण वाढवून लक्षणे आढळल्यास विलगीकरण कक्षात ठेवा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिल्या यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी राजेंद्र क्षीरसागर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे तहसीलदार अर्चना पाघिरे गटविकास अधिकारी महेश डोके सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे आरोग्य अधिकारी डॉक्टर संकल्प लोनकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुप्रिया लुनिया डॉक्टर तुपे मॅडम जिल्हा परिषद सदस्य राम साळवे सरपंच सरस्वती वाघमोडे सेवा संस्थेचे अध्यक्ष पाराजी नजन सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार ग्रामसेवक बागवान भाऊसाहेब तलाठी गणेश लोखंडे आदी कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते बातमी प्रतिनिधी अजय नजन मायभूमी न्यूज शेवगाव मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा